शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम आमची वैशिष्ट्ये स्वतंत्र पार्किंग नगरपालिकेचे पाणी पेविंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते बोरच्या पाण्याची सोय 80 फुटी मुख्य रस्ता 30 फुटी अंतर्गत रस्ता बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल GST लागणार नाही फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा शिवशक्ती गोल्ड फ्लॅट कापडपेठ जवळ विटा गायत्री डेव्हलपर्स विटा नमस्कार मी विजय ठोंबरे आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज सांगली जिल्ह्यात आज 10 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर नव्याने 6 जणांना कोरोनाची लागण झाली आहे बाधितांपैकी शिराळा तालुक्यातील 4 रुग्ण आहेत त्यात शिराळा शहरातील 1 व मणदूर येथील 3 जण आहेत पलूस तालुक्यातील आंधळी येथील 1 व मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज येथील 1 असे 6 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णात आटपाडी तालुक्यातील शेटफळे करगणी लेंगरेवाडी येथील प्रत्येकी 1 शिराळा तालुक्यातील रिळे व सोनवडे येथील 2 जण तासगाव तालुक्यातील पेड येथील 1 जण पलूस शहरातील 1 कडेगाव तालुक्यातील नेरली येथील व वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथील 1 असे एकूण 10 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत सांगली जिल्ह्याचा आजचा कोरोनाबाधितांचा आकडा 259 इतका आहे तर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 135 इतकी असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉक्टर संजय साळुंके यांनी दिली निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज धन्यवाद कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा आमची स्पेशालिटी मासे प्रॉन्स व्हेज नॉनव्हेज मधील विविध डिशेस अस्सल मालवणी मटन चिकन चायनीज तंदूर कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन साखरपुडा बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी स्कूल कॉलेज गेट टुगेदर व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग लहान मुलांसाठी प्ले झोन फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा